लोकसभा निवडणूक प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सभांना महायुतीमधून सर्वाधिक मागणी असून फडणवीसांनी किमान 125 सभा राज्यात घ्याव्यात अशी मागणी केली जाते. भाजपशिवाय एनसीपी आणि शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी सुद्धा फडणवीसांनी सभा घ्याव्यात अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. पालघर लोकसभा मतदारसंघाबाबत महायुतीमधील तिढा अजूनही कायम आहे. भाजप महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून पालघर जिल्ह्याचा आढावा घेतला जाणारे पालघरचे खासदार गावित यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास सहमती दर्शवली असल्यामुळे नेमकं आता पालघरमध्ये काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. सांगलीमधून निवडणूक लढण्यावर विशाल पाटील ठाम आहेत. काँग्रेस पक्षाकडून जर एबी फॉर्म देण्यात आला तर ठीक, नाहीतर अपक्ष निवडणूक लढणार असं विशाल पाटील यांनी जाहीर केलं. त्यामुळे आता सांगलीच्या जागेवरून मव्यामधील वाद चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळतंय. स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहारचे उमेदवार दिनेश भूप यांना पाठिंबा घोषित केलेला आहे. तर दिनेश भूप यांच्या विजयासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेतील असं पत्र शेट्टी यांनी बच्चू कडूंना लिहिलंय. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळी साताऱ्यामध्ये कृषी विद्यापीठ आणि आयआयटीचे प्रोजेक्ट निर्माण करण्यासाठी त्यांच्याकडे 3 वेळेस हेलपाटे मारलेत, मात्र त्यांनी सह्या केल्या नाहीत अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली आहे. तर चव्हाणांना सह्या करता येत नाहीत म्हणून त्यांनी जिल्ह्याचा विकास रखडवलाय की काय असा टोला देखील त्यांनी लगावलाय. उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. साताऱ्यातील कोणताही निर्णय घ्यायचा म्हटलं तर बारामतीला विचारावं लागायचं आणि त्यामुळे सातारा जिल्ह्याची डेव्हलपमेंट थांबली आहे असा आरोप त्यांनी केलाय. महाविकास आघाडीमधील जागा वाटपाबाबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाही आणि राज्यघटना वाचवणं ही सध्याची गरज आहे, त्यामुळे काँग्रेसनं जनतेच्या हितासाठी तडजोडी केली आहे असं थोरात म्हणाले. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी धनंजय मुंडे आणि महादेव जानकरांवर टीकास्त्र डागलंय. जानकरांचं विकासामध्ये कोणतंही योगदान नाही, ते जातीच्या आधारे मतांच्या ध्रुवीकरणासाठी परभणीमध्ये आलेत अशी टीका संजय जाधवांनी केली आहे. तर धनंजय मुंडे मंत्री आहेत, त्यांनी पातळी ठेवून बोलावं असंही जाधव म्हणालेत. महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी सुद्धा नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहे, त्यामुळे आता तिन्ही पक्षातील दाव्यांमुळे नाशिकचा उमेदवार अद्याप ठरलेला नाहीये. त्यामुळेच या जागेचा तिढा सोडवण्यासाठी अजित पवार गटाची आज बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आजच नाशिकच्या जागेचा प्रश्न मार्गी लागणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. शरद पवार गटाचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरते वेळेस शरद पवार अनुपस्थित राहणार आहेत. तर पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे शरद पवारांचा सोलापूर दौरा हा रद्द झालाय आणि त्याला शरद पवार गटाचे सोलापूरचे निरीक्षक शेखर माने यांनी दुजोरा दिलाय. खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. नटसम्राट आणि कार्यसम्राट दोन्ही असलेलं चांगलं की पलटी सम्राट खोकी सम्राट असलेलं चांगलं असा सवाल विचारत अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर टीका केली आहे. परभणी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची परभणीमध्ये 20 एप्रिलला जाहीर सभा होणार आहे. या सभास्थळाची केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी पाहणी केली. यावेळी भाजपला 400 जागा मिळतीलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. चंद्रपूर लोकसभेमधील काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारासाठी वडेट्टीवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस मोदी सरकारच्या काळामध्ये विरोधी पक्षनेत्याला लक्ष्य केलं जातं अशी टीका त्यांनी केली आहे. विदर्भामधील 5ही जागा काँग्रेस जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2 लोक तिकडे गेलेत म्हणून मला कोणताच फरक पडणार नाही, वर्षानुवर्ष भाजपचं काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत असं म्हणत जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी ठाकरे गटाचे उन्मेष पाटील आणि करण पवार यांना टोला लगावलाय. राजस्थानमधील बहुजन समाज पक्षाचे आमदार जसवंत सिंग आणि मनोजकुमार राठोड यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. यावेळेस मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचं स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. मंत्री छगन भुजबळ आज चंद्रपूर दौऱ्यावर असून महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी भुजबळ चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. मूल बरोरा पोंभुर्णा आणि चंद्रपुरात भुजबळ यांच्या जाहीर सभा होणार आहेत.
पहिल्या टप्प्यामधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस असून उद्या संध्याकाळी 6 वाजता 5 मतदारसंघातील प्रचार तोफा थंडावणार आहेत आणि प्रचारासाठी शेवटचे काही तास उरल्यामुळे जनसंपर्कासाठी उमेदवारांची धावाधाव पाहायला मिळते. वाशिमच्या वाईवारला परिसरासह अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे ज्वारी भाजीपाल्यासह उन्हाळी पिकांचं आणि फळबागांचं अतोनात नुकसान झालंय. तर वाशिम जिल्ह्याला आज पुन्हा येलो अलर्ट जारी करण्यात आला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा पडला, त्यामुळे आता उष्माघात आणि बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. 1 मार्च ते 12 एप्रिल या 42 दिवसांमध्ये राज्यात उष्माघातानं बाधित 77 रुग्ण आढळलेत, तर गेल्या 4 दिवसांमध्ये 36 रुग्ण आढळलेत. मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा जाणवू लागलेला असून हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. आज आणि उद्या मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय, त्यामुळे आता नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावा असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आलाय. खासदार उदयनराजे भोसले यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सयाजी शिंदे यांच्यावर 2 दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर उदयनराजेंनी त्यांची जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली आहे. सोन्याचे दर प्रतितोळा 75,000 रुपयांवर पोहोचलेत, तर जळगावमध्ये सोन्याला जीएसटीसह 75,190 रुपये इतका दर मिळाला आणि चांदीनं सुद्धा 86,520 प्रतिकिलोचा टप्पा गाठलाय. जळगावमधील साकेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या 7,000 नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. नळ कनेक्शनसाठी प्रत्येकी 3,300 रुपये भरून सुद्धा ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा होत नसल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले आणि संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पाण्यासाठी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केलं. नांदेडच्या बिलोली येथून कत्तलीसाठी तेलंगणाकडे गोवंश नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर कासराळी येथून गोवंशांची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 14 गोवंशांची सुटका देखील केली आहे. तर मनोज अलांगे यांचे सहकारी अमोल खुडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार बीडच्या गेवराई इथं घडलाय. अर्धमसला फाटा इथं अज्ञात व्यक्तींनी केलेल्या दगडफेकीमध्ये अमोल खुणे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी तलवाडा पोलीस तपास करतात. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणामध्ये गुजरातच्या भूजमधून 2 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. अवघ्या 48 तासात पोलिसांनी दोन्ही आरोपींना जेरबंद केलं आणि दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पनवेलमधून 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सलमान खानच्या पनवेलमधील अर्पिता फार्म हाऊसवर हल्ला करण्याचा कट असल्याचा डाव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरण जे होतं ते पूर्व नियोजित असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. 16 वर्षीय शाळकरी मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या लहवीत गावात घडली आहे. तेजस आहेर असं या मृत तरुणाचं नाव आहे. शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमी उत्सव साजरा केला जात असून साई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रंगीबेरंगी फुलांनी मंदिर सजलेलं आहे आणि भाविकांच्या स्वागतासाठी उभारलेली श्रीरामांची धनुष्यधारी प्रतिमा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतली. शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली असून साईबाबांची काकड आरती आणि पोथी मिरवणुकीनं उत्सवाची सुरुवात झाली आहे. पुढील 3 दिवस हा उत्सव असाच साजरा होणार आहे, यासाठी अनेक पायी पालख्या शिर्डीत दाखल होत आहेत. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सलग चौथ्यांदा सुनावणी लांबणीवर पडल्यामुळे सिसोदिया यांच्या वकिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. अयोध्येमधील राम मंदिरामध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय. यावेळेस राम मंदिर ट्रस्टच्या वतीनं विशेष तयारीला सुरुवात करण्यात आली आणि उद्या दुपारी 12 वाजता रामलल्ला सूर्यतिलक करण्यात येणार असून रामलल्लावर सूर्याभिषेक देखील होणार आहे. आणि बातम्यांचा बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.